नागपूरहून बातमी मोठी येते आहे. आता तुरडाळ चोरी झाल्याची बातमी समोर येते आहे. नागपूरहून तब्बल 25 लाखांची तुरडाळ चोरीला गेल्याची माहिती मिळते. या चोरी प्रकरणी 4 ट्रक ड्रायव्हरना अटक करण्यात आली आहे. कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे. जसजशी महागाई होते तसतशी त्या कडधान्यावर त्या धान्यावर डल्ला मारण्याचे प्रकार वाढत आहेत. गेल्याच महिन्यात कांदा महागाईनंतर कांद्याच्या पोत्यांवर डल्ला मारला होता. आता मात्र ही धाड डाळीच्या पोत्यांवर पडते. आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे आपल्या सोबत आहेत. अखिलेश, अत्यंत गंभीर प्रकार घडलाय. तुरडाळीच्या पोत्यांची चोरी झाली आहे, 25 लाखाची चोरी झाली आहे. ड्रायव्हरना अटक करण्यात आली आहे. काय सांगाल? खरे ऋषी, खर तर यासंबंधी आपण बातमी देखील झाली होती की कशा प्रकारे त्याच्या चोरीच्या डाळीचा माल जेव्हा नागपूरला येतो कशा प्रकारे एक ड्रायव्हर मोठ्या प्रमाणात चोरी करतात आणि त्या प्रकारचा उघडकीस आल्यासंबंधी नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे आणि 4 ट्रक ड्रायव्हरांना अटक केली आहे. महत्वाचं म्हणजे मुंबईहून जेव्हा कोरडा येतं पूर्ण ट्रकमध्ये भरून हे सगळं सामान नागपूरला आणलं जायचं तर रस्ता धाब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हे पूर्ण आड विकली जायची आणि त्या माध्यमाने मोठ्या प्रमाणात हा पूर्ण चोरीचा उद्योग गेला आणि तपासून सुरू होता. आता हा उघडकीस आलाय. धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.